नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहत आहे टीव्ही 9 मराठी बातमीपत्राला. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रवाना झालंय. मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात राष्ट्रपतींची ते भेट घेणार आहेत आणि चर्चा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे ठाकरे गटानं राष्ट्रपतींची वेळ मागितली होती आणि त्यानुसार आज ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रवाना झालंय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजघोळकर यांच्याकडून. संदीप, काय या संदर्भातले अपडेट्स? श्वेता, संजय राऊत खासदार जे आहेत त्यांच्या घरामधून काही वेळापूर्वीच हे सगळं शिष्टमंडळ जे आता ते राष्ट्रपती भवनाकडं रवाना झालेलं आहे. खासदार संजय राऊत यांच्यासह अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, प्रियांका चतुर्वेदी आणि सुनील प्रभू असतील, अनिल परब असतील, हे जे नेते आहेत हे या शिष्टमंडळामध्ये आहेत. पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये हे राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचतील. प्रामुख्यानं मागणी हीच आहे की विशेष अधिवेशन मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बोलवावं, किंवा येत्या 4 डिसेंबरपासून जे संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे त्या संदर्भात म्हणजे निर्णय घेण्याबाबतीतली जी मागणी आहे ती राष्ट्रपतींच्याकडे प्रामुख्यानं या बाबतीत आज शिष्टमंडळ हे करणार आहे. दुसरं महत्त्वाचं, महाराष्ट्रातली सध्याची जी सगळी परिस्थिती आहे आरक्षणावरून आपल्याला माहिती आहे, कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झालेला, शेतकऱ्यांचे देखील काही प्रश्न आहेत, त्या सगळ्या संदर्भात राष्ट्रपती यांच्यासोबत ही एक महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते. आणि ही भेट झाल्यानंतर पुन्हा संजय राऊत हे माध्यमांशी बोलणार आहेत. नेमकं राष्ट्रकडून त्यांना काय आश्वासन दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. श्वेता, अगदी नक्कीच, धन्यवाद संदीप आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.